हॅलो आणि नमस्ते सगळ्यांना कसे आहात सगळेजणं माझ्या पूर्ण ब्रह्म रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझ्या चॅनलला जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा आणि बेल ऐकूनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला मी नवीन नवीन दाखवणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहतील त्याचप्रमाणे प्रत्येक रेसिपीजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या त्या रेसिपीजचे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात तेसुद्धा नक्की वाचत चला म्हणजे तुम तुमच्या रेसिपीज नक्कीच चांगल्या होतील आज मी तुम्हाला एक एग्लेस केक करून दाखवणार आहे हा केक बनवायला अतिशय सोपा आहे त्याला म्हणतात कस्टर्ड केक कस्टर्ड पावडरपासून बनलेला आहे तुमच्या घरामध्ये ओ टी जी मायक्रोवेव्ह असं काही जरी नसेल तरी घरातल्या घरात गॅसवर सुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता जरूर करून बघा ही रेसिपी कस्टर्ड केक कस्टर्ड केक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कोरडे जे जिन्नस असतात ते चाळून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे ही एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा एक कप मैदा घेतलेला आहे मी केकचं नेहमी प्रमाणबद्ध प्रमाण असावं जेणेकरून केक शक्यतो बिघडत नाही हे जे आहे हे पाव कप मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे माझ्याकडे आहे ती मँगो कस्टर्ड पावडर आहे ती मी वापरणार आहे तुमच्याकडे दुसरी असेल व्हॅनिला कस्टर्ड पावडर असेल तर ती तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पाव कप मँगो कस्टर्ड पावडर त्याचप्रमाणे इथे मी दीड चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा आणि एक छोटा चमचा अर्धा चमचा अशी मिळून दीड चमचा मी बेकिंग पावडर घेतली आहे तीसुद्धा मी ह्याच्यातच घालणार आहे आणि आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे सुरुवातीला कस्टर्ड पावडर जी असते त्याच्यामध्ये मुळातच कॉनफ्लावर थोडंसं मिक्स असतं ते बाइंडिंगचं काम करतं त्यामुळं ते अगदी पुरेसं होतं ह्याच्यामध्ये आणि आपण हा कस्टर्ड केकच बनवतो आहे आज हे असं व्यवस्थित सगळं चाळून घेऊया आपण हे पहा अगदी व्यवस्थित आपण एकदा हे चाळून घेतलं आता अशाच पद्धतीने आपण हेच दुसऱ्यांदा चाळून घेणार आहोत थोडा थोडा मिश्रण ह्याच्यात घालून आपण चाळून घ्यायचे दुसऱ्या भांड्यामध्ये शक्यतो केकचं जे हे मिश्रण असतं कोरडं ते एकपेक्षा अधिक वेळेला आपण चाळून घेतलं तर ते फुगायला किंवा फुलायला जास्त चांगली मदत होते आणि याच्यामध्ये कोणतेही लम्स किंवा बारके असे तुकडे राहत नाहीत कशाचेच कारण आपण बेकिंग पावडर त्याच्यामध्ये वापरली आहे त्याचबरोबर कस्टर्डसुद्धा आहे आणि मैदाही आहे कोणतेही लम्स राहत नाहीत हे असं सगळं मी याच्यामध्ये चाळून घेते आता व्यवस्थित हे पहा मिश्रण जे आहे हे मी आता व्यवस्थित दोन वेळेला असं चाळून घेतलेलं आहे आता आपलं कोरडं मिश्रण जे आहे केकचं ते तयार झालेलं आहे आता आपण ओलं बॅटर बनवण्याची तयारी करूया केकचं ओलं मिश्रण करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे अर्धा कप साखर घेतलेली आहे पिठी साखर मी वापरलेली नाही ही मोठी साखर आहे पिठी साखर वापरायची असेल का सा तर कारण ह्याच्या साखर जास्त बनेल आणि ही साधारण एकशे वीस ग्रॅम साखर आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे तुम्ही याच्या जागी तेलही वापरू शकता किंवा मग बटर वापरू शकता विकतचं पण शक्यतो तेल वापरू नका असं मी म्हणेन कारण बऱ्याचदा काय होतं तेलाला थोडासा वास येतो तेलामुळं तर ते जर यायला नको असेल तर तुम्ही रिफाईंड तेल वापरलं तर त्याचा वास येणार नाही आता हे जे आहे घातलेलं मी तूप आणि साखर हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते हे पहा तूप आणि साखर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आता आता त्याच्यामध्ये मी दाखवते मी तुम्हाला कसं दिसते ते हे बघा छान असं बारीक वाटून घेतलं आहे आपण आता त्याच्यामध्ये मी हे अर्धा कप दूध घेतलेलं आहे हे नॉर्मल दूध आहे आपलं थंड करून घेतलेलं आहे मी गरम दूध नाही वापरते आपण ते याच्यामध्ये घालून हे सुद्धा आता मी मिक्सरमधनं हे सगळं मिश्रण आहे ते काढून घेते हे पहा हे बॅटर सगळं आपण एकत्र करून घेतलं मिक्सरमधून तुमच्याकडे हँड ब्लेंडर किंवा बीटर नसेल तर तुम्ही हे अशा पद्धतीनं सुद्धा करू शकता अगदी खूप सोपं पडतं करायला हे बघा आता हे जे आहे हे मी या भांड्यामध्ये काढून घेते सगळं मिश्रण जे आहे ते ज्याच्यामध्ये आपल्याला मैदा जो मगाशी आपण चाळून घेतला तो मिक्स करायचा आहे हे बॅटर सगळं मी काढून घेते एकदम स्मूद असं छान बॅटर झालेलं आहे तर हे काढून घेते याच्यामध्ये मी आणि मैदा ह्याच्यामध्ये मिक्स करण्यापूर्वी आपण ज्या भांड्यामध्ये हा कुकर करणार आहोत त्याची सर्वप्रथम तयारी करून घेऊया आता इथे मी गॅसवरती एक मोठ्या तोंडाची अशी कढई घेतली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी हे इथे बऱ्यापैकी मीठ घातलेलं आहे हे मीठ जे आहे ते आपलं रोजच्या वापरातलं मीठ आहे हे रेग्युलर मीठ तुम्ही केकसाठी ठेवू शकता आता हे मीठ मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही जाळी अशी ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण केकचं बॅटर झाल्यानंतर ठेवणार आहोत हे साधारण सात ते आठ मिनटं मी प्री हिटिंगसाठी म्हणून गॅसवर ठेवलं आहे मध्यम आच ठेवलेली आहे त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि याच्या आतमध्ये प्री हिटिंग होऊ होऊ देणार आहे या भांड्याला तुमच्याकडे जर असं मोठ्या तोंडाची कढई नसेल पण मोठ्या तोंडाचा कुकर असेल तर तो, तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता कढई मी इथे मी गॅसवर प्री हिट करण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केकचं बॅटर घालणार आहोत ते तयार करून घेऊया हे माझ्याकडे असं अल्युमिनियमचं एक बेकिंगचं भांडं आहे शक्यतो अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बेक करावा आपण केक त्याला मी बटर लावलेलं आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता तेल लावू शकता पण मी मगाशी सांगितलं तसं सा तेलामुळं काही जणांची तक्रार असते की वास येतो एक प्रकारचा तर रिफाईंड ऑइल या ठिकाणी वापरा हे असं सगळीकडे सामान मी लावून घेतलं त्याच्यावरती मी थोडासा मैदा भुरभुरणार आहे आणि हे व्यवस्थित असं या भांड्याला कोट करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूनी शक्यतो आपल्याला करायचं आहे ते जेणेकरून केक जो आहे तो अगदी खालपर्यंत छान असा भाजला जातो त्याचप्रमाणे चिकटत नाही तो आता हे बघा हे बॅ बॅटर हे कोट मैदा कोट झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही थोडासा मैदा शिल्लक राहतो या ठिकाणी हा मैदा आपण ह्याच्यात ठेवायचा नाही आहे हा आपण काढून टाकायचा आहे आणि हा मैद्याशिवाय हा ज्या अतिरिक्त मैदा आहे तो आपण काढून टाकूयात आणि आता बॅटर आपलं तयार आहे कोरडं तयार आहे त्याचबरोबर ओलंसुद्धा सुद्धा बॅटर आपलं तयार आहे हे एकत्र आपण मिक्सिंग करूया हे जे ओलं आपण बॅटर तयार करून घेतलं होतं दूध साखर आणि तुपाचं त्याच्यामध्ये आता मी हे एक अर्धा चमचा मँगो इसेन्स टाकणार आहे कारण आपण मँगोचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे म्हणून मी मँगो इसेन्स टाकते आहे तुमच्याकडे व्हॅनिला असेल तर तुम्ही व्हॅनिला वापरू शकता त्याचबरोबर हे कोरडं मिश्रण जे केलं होतं आपण तयार मैदा कॉर्नफ्लावर आणि बेकिंग पावडरचं ते आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालणार आहोत एकदम घालायचं नाही आहे हळूहळू आपण त्या बॅटरमध्ये ते मिक्स करायचं आहे याच्यामध्ये बेकिंग पावडर असते त्यामुळे ही प्रोसेस आपण थोडीशी झाल्यानंतर मग केक ठेवायला उशीर करायचा नाही आपल्याला कारण बेकिंग पावडरची प्रोसेस सुरू होते ज्या वेळेस तुम्ही हे असं ह्या ओल्या बॅटरमध्ये हे मिक्स करता त्यावेळेस बेकिंग पावडरची प्रोसेस सुरू झालेली असते फुगण्याची त्यामुळे हे आपण ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता त्याचबरोबर नेहमी केकमध्ये एक पाव चमचा मीठ ॲड करतो आपण जसं आपण गोड पदार्थामध्ये करतो त्याचप्रमाणे ह्याच्यातसुद्धा आपण एक पाव चमचा मीठ घालायचं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित असं कोट करून घेऊया हे हे आपलं बॅटर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपल्याला पोरिंग कन्सिस्टन्सी हवी आहे थोडीशी म्हणून आपण हे खरं व्यवस्थित आहे खूप त्याच्यामध्ये घालायची गरज नाही पण तुम्हाला कोरडं वाटलं तर तुम्ही एक दोन चमचे दूध घाला मी या ठिकाणी एक चमचा दूध घालती आहे गरज वाटली तुम्हाला की हे अजून घट्ट वाटत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून एखाद दुसरा चमचा दूध घालू शकता पहा हे आता छान याची पोरिंग कन्सिस्टन्सी अशी आलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित हे झालेलं आहे आता आपण हे जे भांडं घेतलेलं आहे ज्याला मैदा आणि बटर लावून कोट केलेलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं घालूया मिश्रण आपण हे पहा बॅटर सगळं मी या भांड्यामध्ये ओतून घेतलं हे साधारण आपण असं दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये जे एअर बबल्स तयार झाले तयार होत नाहीत आणि केक फुगायला मदत होते केक बसत नाही मध्ये आता गॅसवरती जी मी कढई ठेवलेली होती ज्याच्यात आपण हा केक बेक करणार आहोत त्याला सात ते आठ मिनटं झालेली आहे त्याच्यावर तर झाकण काढून घेते मी छान वाफ आतमध्ये तयार झाली आहे त्याच्यामध्ये आता हे जे भांडं आहे केकचं सगळं बॅटर ठेवलेलं हे त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे आणि त्याचबरोबर ह्याला आता झाकण लावून टाकणार आहे शक्यतो यात हवा जाऊ द्यायची नाही आपल्याला अजिबातच नाही तर मग तो केक बसू शकतो किंवा फुगणार नाही पाहिजे तसा आता हे झाकण ठेवून साधारण मध्यम आचेवरती आपल्याला हे पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी कराय बघायचे ठेवायचं आहे चाळीस मिनटानंतर आपण एकदा चेक करायचं आहे जर तयार नसेल बर -बर जर तर आपण अजून थोडा वेळ ते वाढवू शकतो पण फक्त चेक करण्यापुरतंच झाकण उघडायचं आहे अदरवाईज झाकण उघडायचं नाही पस्तीस ते चाळीस मिनटं त्याचबरोबर तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल किंवा ओ टी जी असेल तर एकशे ऐंशी डिग्रीवरती तुम्ही आधी प्रीहीट करून घ्या दोन्हीही आणि ओव्हनमध्ये साधारण याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात सॉरी ओटीजी मध्ये याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात पण मायक्रोवेव्हच्या कन्व्हेक्शन मोडवरती याला साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटाचा वेळ लागू शकतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे हे चाळीस मिनटानंतर आपण बघूया केक कितपत फुल आहे ते हे पहा केक ठेवला होता मी त्याला आता पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघूया आता हे hey, पहा किती सुंदर केक तयार झालेला आहे गॅस मी आता बंद करते तुम्ही बघू शकता पस्तीस मिनटानंतर मी एकदा चेक केलेलं होतं त्यावेळेला वरून थोडासा ब्राऊनिश झाला नव्हता म्हणून मी दहा एक पाच मिनटं परत ठेवला हे पहा बघू शकता किती छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि सगळ्या बाजूनी असा सुटायला लागलेला आहे याचा अर्थ आता हे केक हा तयार आहे आता तुम्हाला मी हे टूथपिक घालून दाखवते हे पहा अगदी स्वच्छ अशी टूथपिक बाहेर येते याचाच अर्थ हा केक जो आहे हा रेडी झालेला आहे आता हा आपल्याला असाच ठेवायचा आहे रूम टेम्परेचरवरती आणायचा आहे आपल्याला त्याला एक तासभर तरी असाच रेस्ट होऊन द्यायचा आहे आणि नंतर मग मी हा कापून दाखवते हे पहा आपला हा कस्टर्ड केक तयार आहे बघू शकता तुम्ही आता हा चांगला थंड झालेला आहे हा बघा इथूनसुद्धा अगदी छान त्याला जाळी पडलेली आहे मागच्या बाजूनी आणि छान असा हा कस्टर्ड केक आपला तयार झाला आहे आता आपण हा कापून बघूया हा थंड झाल्यावरच शक्यतो कापायचा आपल्याला कारण कस्टर्ड असल्याकारणानं त्याचे नाहीतर तुकडे पडू शकतात त्याचबरोबर कापताना सुरीसुद्धा अशी जरा धारधार असावी हे पहा बघू शकता तुम्ही किती सुंदर केक झालेला आहे छान त्याला जाळी पडलेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे हे पहा हे बघा बघू शकता तुम्ही हा मी फक्त एक कप मैद्यापासून बनवलेला आहे तुम्हाला जर आणखीन याच्यामध्ये प्रमाण वाढवून हवं असेल तर तुम्ही ह्याच्याहून मोठा केक अजूनही बनवू शकता फक्त मी जे प्रमाण दाखवलं त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे करा आणि मग तुमचा केक अगदी छानच होईल आजची माझी जर ही डिश तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा त्याचप्रमाणे सुद्धा मला कळवा तुम्हाला कशी वाटली ते आणि माझ्या चॅनलला शेअर करून सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद